अकोल्यात आजपासून 5 दिवसीय अखिल भारतीय पश्चिम विभाग आंतरविद्यापीठ बुद्धिबळ स्पर्धेला प्रारंभ झाला. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि गोवा राज्यातील 60 विद्यापीठातील 600 विद्यार्थ्यांचा यात सहभाग आहे. नवी दिल्लीच्या असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं संयुक्तपणे ही स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेचे उद्घाटन नवी दिल्लीच्या भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे सहसंचालक डॉक्टर पुण्यव्रत पांडे आणि कुलगुरू डॉक्टर विलास भाले यांनी केलंय. विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात ह्या स्पर्धा चालणार आहेत. 29 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान ह्या स्पर्धा चालणार. यातील विजेत्यांना 3 डिसेंबरला पदक वितरण होणार. दरम्यान या स्पर्धेतील विजेत्यांना राष्ट्रीय स्तरावरच्या विद्यापीठ बुद्धिबळ स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. AIU ऑल इंडिया युनिव्हर्सिटी असोसिएशन यांच्या माध्यमातून वेस्ट झोन यामध्ये 5 राज्यातील विद्यार्थी या ठिकाणी भाग घेत आहेत. बुद्धिबळ स्पर्धा प्रथमच विद्यापीठामध्ये आपण आयोजन करत आहेत. यामध्ये जवळपास 62 विद्यापीठातून विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत. 300 विद्यार्थी आहेत आणि मुलं आणि 300 मुली आहेत. असे 600 विद्यार्थी भाग घेत आहेत. या आंतरराष्ट्रीय आपल्या राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धा आहेत. प्रत्येक पूर्ण भारतभर असं वेस्ट झोन, नॉर्थ झोन, साऊथ झोन अशा झोन वाईज याच्यातून जे विद्यार्थी येतील ते मग पुढे नॅशनल लेवलला त्यांचे कॉम्पिटिशन होतील. विद्यापीठाला आपल्याला सुवर्ण जयंती आपण साजरी करतो त्या निमित्ताने आम्ही AIU ला विनंती केली होती की आम्ही हा जो बुद्धिबळ स्पर्धा आम्ही या ठिकाणी आयोजित करतो. त्यांनी आमच्या विनंतीला मान दिला आणि आपण आज या ठिकाणी सक्सेसफुली आम्ही आज ऑर्गनाईज करतो आहे. आज एकंदरीत वातावरण आमच्या सर्व DSW आणि सर्व स्टाफने व्यवस्था, राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था आणि एकंदरीत अरेंजमेंट चांगल्या प्रकारे केलेली आहेत. याच्या आधी इव्हेंट आपण असाच वेस्ट झोनचा इव्हेंट हा बॅडमिंटनचा मुलींचा घेतला होता. त्यावेळेस 300 मुली आल्या होत्या. यावेळेस 300 मुली आणि 300 मुलं असं एकंदरीत मुलं आणि मुलींचा आपण वेस्ट झोनचा बुद्धिबळ स्पर्धा आपण या ठिकाणी आयोजित करतो. या निमित्ताने आपल्या भागातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावर खेळाडू कसे असतात, कारण हे ट्रॅडिशनल विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत. आमचे ॲग्रिकल्चरचे विद्यार्थी साधारणतः खेळामध्ये तेवढं नैपुण्य नसतं एखाद्या वेळेस, परंतु या बाहेरच्या विद्यापीठात आहेत त्यांना खेळावर ते पूर्ण त्यांचं सहकार्य असतं. त्यांना अभ्यासाच्या माध्यमातून खेळामध्ये जास्त त्यांचं लक्ष देतात. मग आंतरराष्ट्रीय स्तरावरचे विद्यार्थी या ठिकाणी या निमित्ताने आलेत. आमच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळतं. एकंदरीत अकोला शहर आणि आजूबाजूला शहरातील विद्यार्थ्यांनासुद्धा या माध्यमातून प्रोत्साहन मिळेल ही आमच्या त्यामागे भूमिका होती आणि म्हणून आम्ही आज या ठिकाणी 5 दिवसाकरता आयोजित केलेलं आहे.